महापुरानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव अतिशय साजरा पद्धतीने साजरा केला जातोय असं एकूण चित्र मला पाहायला मिळतंय. मी आता कोल्हापुरातील कुंभार गल्लीमध्ये आहे. याच कुंभार गल्ली परिसरामध्ये आपण पाहतो की 11 ते 12 फूट पाणी होतं. हे सार्वजनिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते आहेत ज्या पप्पांना ट्रॉलीमध्ये घालून या ठिकाणी त्या पप्पांची प्रतिष्ठापना करण्यासाठी घेऊन जाताना दिसत आहेत. आपण पाहतोय की या बाजूला हे दुकानदार आहेत. हे सगळे दुकानदार जे किंवा हा सगळा परिसर पूर्णपणे पाण्यानं भरून गेला होता आणि त्याच्यानंतर शक्य तेवढं गणेश मूर्त्या करून ते विक्री करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. एकूणच आपण पाहतो की अजूनही चिखलाचं साम्राज्य आहे आणि अशा परिस्थितीतच जे गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी येऊन आपण पाहतो की गणपती बाप्पाला घरी घेऊन जात आहेत. विघ्नहर्त्या गणराया, कोल्हापूर जिल्ह्यावर जे काही विघ्न आलं होतं त्यातून कोल्हापूर जिल्हा लवकरात लवकर सावरू दे अशा प्रकारची मागणी प्रत्येक गणेश भक्त करताना दिसतोय. एकूणच आपण पाहतोय की कुणी गाडीवरनं गणपती बाप्पाला घेऊन जात आहे, कुणी हातातून घेऊन जात आहे, पण एकूणच आपण पाहतोय की ज्या पद्धतीचा उत्साह पाहिजे होता त्या पद्धतीचा उत्साह मात्र आपल्याला या कोल्हापूर जिल्ह्यात पाहताना दिसून येत नाही आहे. अनेक व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत, कुंभार कारागीर अडचणीत आलेले आहेत. त्याच्यामुळे भक्तांनी देखील घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी अतिशय साध्या पद्धतीनं या ठिकाणी येऊन बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरामधून तो प्रतापराय झिमले.